रत्नागिरी मधल्या वक्फ बोर्डाच्या कार्यालयाच्या उद्घाटनावरून वाद निर्माण झालाय. सामंतांच्या उपस्थितीमध्ये आज वक्फ बोर्डाच्या कार्यालयाचं उद्घाटन आहे. उद्घाटन कार्यक्रमाला भाजपा आणि सकल हिंदू समाजाचा विरोध आहे. कार्यालयाबाहेर सकल हिंदू समाज निदर्शनं करणार आहे. वक्फ बोर्ड कार्यालयाच्या उद्घाटनावरून आज राजकीय वातावरण तापणार आहे. गृहमंत्री या संदर्भामध्ये लोकांच्या ज्या भावना आहेत या भावनांचा विचार करून वक्फ बोर्डवर भारत सरकार निर्णय घेणार आहे. असा निर्णय घेण्याच्या अगोदर हे वक्फ बोर्डचं कार्यालय रत्नागिरीत सुरू करणं या गोष्टीला भारतीय जनता पार्टीमुळे आमचा विरोध आहे. जो काही उद्घाटन सोहळा जर ते करत असतील तरी तिथे आम्ही ते निदर्शन आम्ही करणारच आहोत. आम्हाला तो संविधानाने दिलेला अधिकार आहे. आम्ही कुठल्या धर्माच्या किंवा पंथाच्या विरोधात नाही आहोत. आम्ही कुठल्याही राजकीय पक्षाचं समर्थन करत नाही, कुठल्याही राजकीय पक्षाच्या विरोधात नाही आहोत. परंतु हिंदूंचं हित या देशामध्ये जपलं गेलं पाहिजे. ह्या घटनेचा आम्ही पुन्हा एकदा निषेध करतो.